वेलकम टू माय लाइफ माय हॉबी। आज की आपली नवीन रेसिपी आहे मिल्क पाउडर पासून बनवलेली मिठाई। चला तर बघूया। आज मी बनवणार आहे मार्केट मध्ये मिळणाऱ्या रेडीमेड मिठाई सारखी मिल्क पाउडरची मिठाई। तर त्यासाठी मी घेतले आहे 2 कप मिल्क पाउडर, अर्धा कप दूध, 1/4 कप पीठी साखर, 2 मोठे चमचे साजूक तूप, सजावटीसाठी पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या। आता मी ही एक पॅन घेतलेली आहे, यामध्ये साखर टाकत आहे, दूध, नंतर तूप। हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे। हळूहळू मिल्क पावडर ऍड करायची आणि नंतर मिक्स करायची, म्हणजे मिल्क पावडरच्या गाठी नाही होणार। अशा पद्धतीने मी सर्व मिल्क पावडर टाकून घेतले आहे। आता मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स करून झालेले आहे। ही पॅन मी आता गॅसवर ठेवणार आहे। आता मी मंद गॅसवर ही पॅन ठेवलेली आहे आणि आतले मिश्रण ढवळत राहणार आहे। बघा, हे मिश्रण पातळ होत आहे। ज्यावेळेस आपण मिल्क पावडर मिक्स केली होती त्यावेळेस हे खूप घट्ट होते, पण जसं आपण पॅन गॅसवर ठेवलेले आहे तसं हे मिश्रण मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। आता आपल्याला हे मिश्रण तोपर्यंत ढवळत राहायचे आहे जोपर्यंत हे मिश्रण कढईपासून थोडे वेगळे व्हायला लागेल, त्याचा गोळा तयार होऊन हे मिश्रण मोकळे व्हायला लागेल, म्हणजेच कढईपासून हे सुटायला लागेल। बघा, आता हे मिश्रण कढईपासून सुटायला लागले आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता हे मिश्रण गार झालेले आहे, आपण हे व्यवस्थित एकत्र करून मळून घेऊ। आता हे मिश्रण मी ताटाला तुपाचा हात लावून मळून घेतलेले आहे। असे अगदी सॉफ्ट हे मिश्रण झाले पाहिजे। या मिश्रणाचे मी असे 3 भाग करून घेतलेले आहे आणि ह्यामध्ये मी आता 3 कलर मिक्स करणार आहे। मी हा येलो कलर घेतलेला आहे। आता मी मिक्स करणार आहे रेड कलर, मिक्स करत आहे ग्रीन कलर, आता हे 3 रंगांचे 3 गोळे रेडी झालेले आहेत। हे मी लाटून एकावर एक ठेवून नंतर डेकोरेट करणार आहे। त्यासाठी या प्लास्टिकच्या कागदाला मी साजूक तूप लावून घेतलेला आहे। हे गोळे मी लाटून घेणार आहे। खूप पातळ असे हे गोळे लाटायचे नाही, मीडियम साईजला हे गोळे आपण ठेवणार आहोत। ह्या गोळ्यांपासून आपण जी काही पोळी लाटून घेतलेली आहे तिचा थिकनेस तुम्ही बघू शकता। आता हे असे 3 गोळे लाटून झालेले आहेत। आपण ह्या पोळ्या एकावर एक ठेवून घेऊ। प्लास्टिकच्या कागदावर मी आधी ग्रीन कलरची पोळी ठेवून घेत आहे, रेड कलर आणि येलो कलर। अशा पद्धतीने या 3 पोळ्या एकावर एक ठेवून घेतलेल्या आहेत। नंतर मी सुरीने हा साईडचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घेणार आहे। आपण हे व्यवस्थित कट करून घेऊ। अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस सुरी पुसून घ्यायची, म्हणजे हे कट प्रॉपर येतील। आता ही अशी मिठाई कट करून झालेली आहे, आपण याला डेकोरेट करूया। तर फायनली अशी ही मिठाई रेडी झालेली आहे। बघा, तुम्हाला ही मिठाई कशी वाटली ते मला कॉमेंट करून नक्की सांगा। तुम्ही सुद्धा अशी मिठाई ट्राय करून बघा। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तोपर्यंत माझ्या रेसिपी अशाच तुम्ही ट्राय करत राहा।
तर तुम्ही टेस्ट करून बघा ही मिठाई, छान वाटली ना मग।